आमदार प्रणिती शिंदे हे आरएसएसचे काम करतात असा आरोप नगरसेवक तथा वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते आनंद चंदनशिवे यांनी केलाय. काल काँग्रेस पक्षाच्या वतीने भाजप हटाओ संविधान बचाओ यासाठी जिल्हा परिषद पूनम गेट येथे धरणे आंदोलन करण्यात आले होते. यावेळी आंदोलनात विविध नेतेगण व कार्यकर्त्यांनी आपापले विचार व्यक्त केले. शहर मध्य मतदारसंघाचे आमदार असलेले प्रणिती शिंदे हे आपले विचार व्यक्त करताना MIM व वंचित हे मोदीचे दलाल आहेत असे वक्तव्य केले होते. त्यालाच प्रत्युत्तर म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये आनंद चंदनशिवे म्हणाले की आमदार प्रणिती शिंदे हे आरएसएसचे काम करतात की काँग्रेस पक्षाचे काम करतात की भाजपचे काम करतात की अन्य कुठल्या पक्षाचे काम करतात असे सडकून टीका यावेळी आनंद चंदनशिवे यांनी केली. प्रणितीबाईंनी या ठिकाणी सांगितलं की दलाल आहे किंवा अशा जी भाषा त्यांनी वापरले या अतिशय चुकीचा. त्यांना एक आमदार तीन टर्म आमदार आहे त्यांना हे बोलणं शोभत नाही. आज मी त्यांना तुमच्या माध्यमातून विचारतो, देशामध्ये लोकसभेचं निवडणूक काँग्रेस पक्षाने मोदीला पंतप्रधान दुसऱ्यांदा केलेलं आहे आणि तुम्ही जी निवडून आलात तुमचा प्रचार या ठिकाणी कोण केला? इथल्या एका लोकप्रिय दैनिकाच्या पहिल्या पानावर ज्यांच्या घरी तुम्ही गेला होतात आरएसएसचे जे महत्त्वाचे नेते आहेत जिंकल्यानंतर आरएसएसच्या नेत्याबरोबर तुमचा पेपरला फोटो या ठिकाणी छापून आला. मग तुम्ही आमच्यावर टीका करायच्या अगोदर ते लोकप्रिय दैनिकाचा पेपरचा फोटो वाचून आमच्यावर टीका कराल की अख्ख्या महाराष्ट्रामध्ये ही चर्चा झाली की आरएसएसनी प्रणिती शिंदेंचा प्रचार केला. मग तुमच्या पाठीमागे तुमच्या विजयामध्ये आरएसएसचा एवढा मोठा हात आहे या सोलापूर शहरातल्या अनेक वृत्तपत्रांनी लिहिलेल्या बातम्या दाखवल्या. मग या ठिकाणी मला विचारायचं आहे की आरएसएसचा प्रचार तुमच्या या निवडणुकीमध्ये जी लोक करत होते मग तुम्ही कुणाचे या ठिकाणी काँग्रेस पक्षाचं काम करता का आरएसएसचं काम करता का भारतीय जनता पार्टीचं काम करता का शिवसेनेचं काम करता हे पहिलं स्पष्ट प्रणितीताई शिंदेनी या ठिकाणी खुलासा करावा. पण MIM पक्षाचे शहराध्यक्ष फारुख शाब्दी हे असे वक्तव्यावर गप्प का बसले? पक्षाचा स्वाभिमान फारुख शाब्दी यांना नाही का अशी उलट सुलट चर्चा सध्या शहरात रंगत आहे.